फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आई होप यू आर एट होम एंड सेफ। सो आज वीडियो मध्ये आपण बनवणार आहोत चिकवडी। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। फ्रेंड्स, इथे मी कोवळं दूध घेतलेलं आहे, तर त्यामध्ये आपण घालूया साखर। तर इथे मी पाव वाटी साखर घेतली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये आपण घालूया वेलची पावडर। सो फ्रेंड्स, इथे मी जायफळ घेतलं आहे, त्याची पावडर करून यामध्ये आपण घालूया। तर जायफळ मी इथं किसणीने किसून यामध्ये थोडस घालतीये। आता हे चांगलं साखर वितळेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचंय। तर हे आता आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे आणि साखर ही चांगली मेल्ट झालेली आहे। तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे, यामध्ये पाणी घातलंय। तर यावरती आपण ह्या प्रकारची प्लेट ठेवूया। तर त्यामध्ये आपण जे दूध आहे ते घालून घेऊया। तर यावरती आपण झाकण ठेवून 15 मिनिटं वाफेवरती शिजून घेऊया। तर आता हे 15 मिनिटं आपण ठेवून देऊया। तर इथे आपले 15 मिनिटं झालेले आहेत, आता आपण उघडून बघूया। तुम्ही बघू शकतात आपले वड्या ज्या आहेत ते एकदम शिजलेलं आहे, ते एकदम मस्त। तर हे आता आपण काढून घेऊया गॅसवर। चला तर आपण आता कट करून घेऊया। तर आपल्याला जेवढा आकार हवाय, किती मोठे छोटे यानुसार आपल्याला कट करून घ्यायचे। तर अशा प्रकारे मी कट लावून घेतलेले आहेत, यामध्ये आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया। सो फ्रेंड्स, आपली बर्फी जी आहे ती सर्व करण्यासाठी रेडी आहेत। चिकवड्या ज्या आहेत त्या सर्व करण्यासाठी रेडी आहेत आणि तुम्ही बघू शकतात किती मस्त दिसत आहेत। आणि फ्रेंड्स, टेस्टला इतक्याच छान आहेत। आणि इथे मी एक छोटीशी मिनी वडी पण ठेवलेली आहेत, तुम्ही घरी नक्कीच ट्राय करून बघा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर असाच नवीन व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटू, तोपर्यंत बाय बाय।